बघूया सविस्तर वृत्त. सटाणा महाविद्यालयात वार्षिक स्नेह संमेलनानिमित्त साडी डे, टाय डे यांच्या व्यतिरिक्त पाककला, रांगोळी स्पर्धा व प्राध्यापकांमध्ये क्रिकेटची मॅच या सर्वांचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर दिलीप धोंडगे यांनी केले. भारतीय संस्कृती टिकून राहावी यासाठी सटाणा महाविद्यालयात साडी डे व टाय डेचे आयोजन करण्यात आले होते. नेहमीच महाविद्यालयात ड्रेस कोडवर येणारे विद्यार्थी व विद्यार्थिनी आपणास शोभेशे असे कपडे परिधान करून आलेले होते. विद्यार्थिनी महाराष्ट्रीयन साडी पेहरावात नटून थटून आल्या होत्या. महाविद्यालयाच्या आवारात फेरफटका मारून जणू काही आपण प्राध्यापिकाच आहोत असा आविर्भावात काही विद्यार्थिनी वावरत होत्या. आयुष्यात पुढे साड्या परिधान कराव्याच्या असल्याने महाविद्यालयातील आजचा दिवस विद्यार्थिनी झलक मारून गेल्यात. आय न्यूजशी बोलताना साडीमधील विद्यार्थिनींनी दररोज पेक्षा आज वेगळे कसे वाटते हे सांगितले. आज आमच्या कॉलेजमध्ये वेगवेगळ्या स्पर्धांचे आयोजन केले आहे. पाककला, रांगोळी स्पर्धा, साडी डे, टाय डे. आम्ही रोज युनिफॉर्ममध्ये येतो, त्यामुळे आज साडी घालून अनुभव हा जरा वेगळाच आहे. खूप छान वाटतंय. सगळ्याजणी सगळे जिथं व्हावं तिथं साडी आणि टायमध्ये सगळे मुलं मुली आहेत. खरंच खूप छान वाटतंय. वास परमालता वारान घेतय झेपा, नथना कान साजी रवानी गला भरून सोन्याचे मानी. नथना कान साजी रवानी गला भरून सोन्याचे मानी. रात पुन वेला नाचून करतय मौजा. आमच्या कॉलेजमध्ये दरवर्षी शुक्रवारी एक स्नेह संमेलन आयोजन केले जाते. त्यामध्ये विविध म्हणजे दिग्दर्शक स्पर्धा वगैरे ते आयोजित केल्या जातात आणि डेज सुरू होतात. आज टाय डे, साडी डे आणि रांगोळी स्पर्धा वगैरे आहेत. तर कॉलेजच्या भरपूर मुलींनी साड्या घातलेल्या आहेत, मुलांनी टाय घातलेल्या आहेत. विद्यार्थी देखील सूट, बूट व टाय परिधान करून महाविद्यालयाच्या वरांड्यातून विद्यार्थिनींसमोर शायनिंग मारण्याचा प्रयत्न करीत होते. प्राध्यापक किंवा एखादा अधिकारी असल्यासारखे आविर्भावात विद्यार्थी वावरत होते. दररोज पेक्षा आगळे वेगळे वाटत असल्याचे एका विद्यार्थ्याने आय न्यूजला सांगितले. नमस्कार. सटाणा महाविद्यालयात दर सालावधाप्रमाणे विद्यार्थी विविध गुणदर्शन सोहळा साजरा होत आहे 15 आणि 16 तारखेला. तसेच आम्ही रोज कॉलेजचे ड्रेस घालून कंटाळलो होतो आणि आज आम्हाला नवीन वेशभूषा करायला मिळत आहेत. त्याचा एक आनंद सर्व विद्यार्थ्यांना खूप वेगळा आहे आणि उत्साह वाढवतो विद्यार्थ्यांचा. अशा आजच्या साडी डे आणि टाय डे निमित्त आम्ही सर्व विद्यार्थ्यांनी ब्लेझर, कोट आणि विद्यार्थ्यांनी साडी परिधान केली आणि आम्ही एक वेगळा आनंद लुटतोय. रांगोळी स्पर्धेमध्ये जाणता राजा, छत्रपती शिवाजी महाराज, सीमेवर लढणारा सैनिक, लेख वाचवा, लेख शिकवा, निसर्ग वाचवा तरच पशु पक्षी जगतील असे विविध संदेश देणाऱ्या रांगोळ्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी काढल्या होत्या. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर दिलीप धोंडगे व प्राध्यापिका कल्पना पाटील यांनी पाहणी करून रांगोळ्या काढणाऱ्या विद्यार्थिनींचे तोंड भरून कौतुक केले व शाबासकीची थाप दिली. महाराष्ट्रीय खाद्य संस्कृतीचे दर्शन यावेळेस घडले. बाजरीची भाकर, हिरव्या मिरचीचा ठेचा, गव्हाचा केक, लोणचे, विविध डाळींचे उत्तप्पे विद्यार्थी व विद्यार्थिनींनी तयार केले होते. प्राचार्य डॉक्टर दिलीप धोंडगे यांच्या हस्ते केक कापण्यात आला. एका विद्यार्थ्याने प्राचार्य महोदयांना केक भरवला. महाविद्यालयात साडी व टायडे असताना प्राध्यापक कसे मागे राहतील. आयोजकांनी मैदानावर प्राध्यापकांमध्ये क्रिकेटचा सामना भरवला. याचेही उद्घाटन प्राचार्यांच्या हस्ते करण्यात आले व सामना चांगलाच रंगला. वर्षभरातून विद्यार्थ्यांना अभ्यासातून उसंती मिळावी यासाठी महाविद्यालयात वार्षिक स्नेह संमेलनाचे आयोजन केले जाते. या सप्ताहात विद्यार्थी विद्यार्थिनींसह
प्राध्यापक प्राध्यापिका जीवनातील अतूट नात्यांचा आनंद येथे घेतात. स्वस्ती श्री गणराज्य.